मुश्किलों में भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है। मुश्किलों में भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है। अशा लढवय्या महाराष्ट्राची लेडी सिंगम असणाऱ्या आयपीएस बद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे। पुण्याच्या डीसीपी आयपीएस ज्योतिप्रिया सिंग, तेव्हा चला तर मग वेळ न लावता व्हिडिओ सुरू करतो। 6 फूट उंची असणाऱ्या आयपीएस ज्योतिप्रिया सिंग पोस्टिंग कुठेही असो, रोड रोमीवर त्यांनी केलेल्या कारवाईची दहशत अशी आहे की त्यांच्या भागातील टवाळखोर काही करायच्या अगोदर 10 वेळा विचार करतात। अशा दबंग ज्योतिप्रिया सिंग यांचा जन्म लखनौचा। ज्योतिप्रिया सिंग यांचे वडील रणवीर सिंग हे 35व्या बटालियनचे असिस्टंट कमांडर तर आई महिला डिग्री कॉलेजमध्ये लेक्चरर होत्या। ज्योतिप्रिया सिंग यांना लहानपणापासून डॉक्टर होण्याचे स्वप्न होते, पण एकदा बेडकाचे डिसेक्शन केल्यानंतर ज्योतिप्रिया सिंग यांनी डॉक्टर व्हायचे नाही असे ठरवले। ज्योतिप्रिया सिंग यांचे गणित जरा कच्चे होते, त्या कधीच वर्गात पहिले आल्या नाही, पण त्यामुळे त्यांच्यात काही कमी होती असे काही नाही। त्यांनी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवली होती, इफ यू कांट फ्लाय यू रन, इफ यू कांट रन यू वॉक, इफ यू कांट वॉक यू स्क्रोल, बट डोंट स्टॉप अँड नेव्हर गिव्ह अप। त्यानंतर ज्योतिप्रिया सिंग यांनी जिओलॉजीमध्ये MSc पूर्ण केले व UGC थ्रू नेट पास केले, तर UPSC मधून जिओलॉजिस्ट म्हणून पद मिळवले। यानंतर ज्योतिप्रिया सिंग यांचा आत्मविश्वास वाढला व आपण IAS होऊ शकतो म्हणून त्या अभ्यासाला लागल्या। कठोर मेहनत करून पहिल्या 2 प्रयत्नात त्यांना यश आले नाही, पण म्हणतात ना अपयश हे यशाची एक मोठी उडी मारण्याची संधी देते। त्याप्रमाणे 3र्या प्रयत्नात ज्योतिप्रिया सिंग 2007 171व्या रँकने IPS झाल्या। देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस हे वाक्य ज्योतिप्रिया सिंग यांनी सार्थ करून दाखवले। ज्योतिप्रिया सिंग यांची पहिली पोस्टिंग ACP म्हणून अहमदनगर ग्रामीणला झाली, त्यानंतर त्यांची पोस्टिंग ACP म्हणून कोल्हापूर शहर येथे झाली। कोल्हापुरात तैनात असताना काही मुली त्यांच्याकडे सतत होणाऱ्या छेडछाडीची तक्रार घेऊन पोहोचल्या होत्या, त्याची गंभीर दखल घेत ज्योतिप्रिया यांनी विशेष मोहीम हाती घेतली। यात त्या आपल्या टीम सोबत साध्या वेशामध्ये बाहेर फिरायच्या आणि मुलीची छेड काढताना दिसून आल्यास जागी चोप द्यायच्या। त्यांच्या या धडक कारवाईमुळे कोल्हापुरातील रोड रोमियोंच्या मनात भीती निर्माण झाली होती। एकाच दिवसात 80 रोड रोमियोंना पकडून त्या प्रसिद्ध झाल्या होत्या। ज्योतिप्रिया सिंग यांनी शिवसेनेचे तत्कालीन आमदार व त्यांच्या समर्थकावरही केसेस केल्या होत्या। जालन्यात SP असताना ज्योतिप्रिया सिंग यांनी रोड रोमियोची चांगली दमछाक केली होती। आज ज्योतिप्रिया सिंग या पुण्याच्या डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस म्हणून काम करत आहेत। ज्योतिप्रिया सिंग यांच्याकडून सर्वांनी, खास करून मुलींनी, खूप काही शिकण्यासारखे आहे। मुलींनी ठरवले तर त्या काहीही करू शकतात, तसेच आज मुलींनी आर्थिक स्वतंत्र होण्याची गरज आहे हे ज्योतिप्रिया सिंग आवर्जून सांगतात। ज्योतिप्रिया सिंग यांचा जीवन प्रवास पाहून एकानेही आपल्या ध्येयाच्या दिशेने आत्मविश्वासाने पाऊल टाकले तर या व्हिडिओचा उद्देश सफल होईल। सर्वांनी स्वतःसाठी ठरवलेले ध्येय नक्कीच कमेंट करा। ज्योतिप्रिया सिंग यांच्या पुढील वाटचालीस लक्ष शुभेच्छा। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा। माझे चॅनल हुकीमोर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, त्याने काय होईल तर तुम्ही सगळ्यात अगोदर माझे व्हिडिओ पाहू शकाल। तोपर्यंत थँक्यू अँड बी पॉझिटिव्ह।